शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, डोक्यावरचा भंडार बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही काय चाललो आहे. त्या आम्ही विथ फॅमिली, सगळी अख्खी फॅमिली, सोडेकर फॅमिली चाललो आहे ते म्हणजे जेजुरीला, खंडेरायाच्या भेटीला. तर आम्ही विथ फॅमिली सर्व चाललो आहे ते म्हणजे जेजुरीला, खंडेरायाच्या भेटीला. आणि खंडेरायाच्या भेटीला जाण्याच्या अगोदर आपण दोन तीन देवस्थानं आहेत ना, तिथे पण जाणार आहोत दर्शनाला. सो आत्ताचा ब्लॉग आहे ना, आणि याच्या पुढचे दोन तीन ब्लॉग जेवढे पण येतील ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. आणि तुम्हाला पण घर बसल्या देवाचं दर्शन नक्की भेटणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा आपले. चला आता सकाळचे वाजले ते म्हणजे 7:30, आपले देव वगैरे घेऊन झालेत, आता आपण निघतोय. बोला गणपती बाप्पा मोरया, यलकोट यलकोट, जय मल्हार, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, यलकोट यलकोट, सदानंदाचा मल्हार देवाचा, नितीन सोडेकर. तर मित्रांनो, आपण आलोय ते म्हणजे आपल्या देवांच्या घरी. आणि हे बघा, आपले सर्व देवांची पूजा वगैरे करून झाली, आता आपल्याला देवांना घेऊन जायचं आहे ते म्हणजे जेजुरीला. बोला यलकोट यलकोट, जय मला सदान देवाचा मल्हार देवाचा, हरा हरा. तर चला मित्रांनो, रेवदंड्यातून बसलोय आणि आपल्यासोबत ड्रायव्हर दादा आहे. दादा काय नाव तुमचा? ओके, गणपती बाप्पा मोरया. We'll be right back.
तर मित्रांनो नाचून बिचून जायला आता दमलेन सगळं. आता जरासं नाश्ता करून घेऊ. आपण सकाळचे 4 वाजता उठलेलो मी आणि चवल्याची भाजी आणि रोटे केले मी. तेच आपण खाताना दिसतो म्हणजे रोटे मस्त ने. कारण की आपल्याला पोचायला अजून टाईम लागेल. ते बसमध्ये आपल्याला भूक लागते. त्यासाठी आपण रोटे आणले नाही रे का नरम नरम रोटे. तर मित्रांनो दुपारचे वाजलेत ते म्हणजे 1:30 आणि आपण पोहोचलोय ते म्हणजे प्रतिशिर्डीला. तर चला बाकीची मंडळी जेवण करतात बसमध्ये डबे आणलेले खाताना आपण दर्शन करून घेऊत औषध. आपण तू आलेलोस पहिल्यांदा? येस मी पहिल्यांदा आई आणि करिश्मा पुरा आतील. तर मित्रांनो पोहोचलोय ते म्हणजे आपण श्री साईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शिरगाव. हे बघा मित्रांनो प्रतिशिर्डीला पोहोचलोय आपण. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाऊन बाबांचं दर्शन घेऊ आणि आजूबाजूला वेगवेगळे स्टॉल लागले दिसतात तुम्हाला. हे बघा म्हणजे खायच्या गोष्टींचे छोट्या पोरांची खेळणी वगैरे सर्व इथे दिसतात तुम्हाला. ओम साईनाथ. तर मित्रांनो मेन गेटमधून आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर साईबाबांचा मंदिराचा कळस दिसतोय आणि त्याच्यावर फडकणारा भगवा दिसतोय. आणि इकडे आल्यानंतर सगळ्यात अगोदर पाय धुवून घ्यायचे. पाय धुवायला इकडे नळ वगैरे दिसतो, नळ पाणी. हे बघा आणि पाय धुवून आपण दर्शनाला जाणार आहोत आतमध्ये. आणि मित्रांनो इकडे मंदिराचा प्रवेशद्वार दिसतोय आणि गर्दी बघा किती आहे. आणि या बाजूला कुपन घेऊन आपण जेवण पण करू शकतो. तर नंतर दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे जीवन जायचं काय. तर मित्रांनो जेवणाची तिकीट काढलीत आपण. 50 रुपयाला 1 तिकीट आहे. चला आता आतमध्ये गेल्यावर जेवून घेऊ आपण. बाहेरून हा बघा मित्रांनो काय नजारा आहे, एकदम जबरदस्त. चला आपली सगळी पब्लिक चालली ती म्हणजे जयाला. ए आई काय आहे, आईला टाकशी हो नाही ते. एक नंबर मित्रांनो जबरदस्त. आणि जेवण घेऊन सगळी आपली फॅमिली बसली ती म्हणजे इकडे जेवायला. आणि मित्रांनो 50 रुपये प्लेटमध्ये बघा मस्तपैकी 2 चपात्या 2 भाज्या आणि इथे जेवायला गर्दी बघा मित्रांनो किती. हे बघा एकदम प्रशस्त असा हॉल आहे. त्या आता चला करिश्मा काय जेवायला बसली ते दाखवतो तुम्हाला. आणि कमसे कम इथे 500 ते 1000 लोक एका टायमाला जेवायला बसू शकतात. तिथे करिश्मा पण जेवायला बसली. चला आपण पण आता जेवून घेऊ मस्तपैकी साईबाबाचा महाप्रसाद या जेवायला. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय. करिश्मा अंगे कसं वाटलं जेवण? मस्त नी. आणि आता तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो साईबाबांचा. एकदम भारी आहे म्हणजे कोरीव काम आहे सगळ्या साईडची. तर चला मित्रांनो आता आपण बाहेर पडतोय आणि बाहेर पडण्याच्या अगोदर मंदिर बघा मित्रांनो एकदा. प्रतिशिर्डी साईबाबांची खूप सुंदर मित्रांनो मंदिर आहे. तर आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेर गेल्यानंतर फोटो वगैरे काढू. तर मित्रांनो समोरून मंदिराचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय, एकदम जबरदस्त. साईबाबांचं दर्शन घेऊन झालंय आणि जेवण पण करून झालंय. आणि इकडनं लांबून बघा साईबाबांचं मंदिर सुद्धा दिसते जिकडे गाड्या पार्क केल्यात. तर इथं पार्किंगची पण सुविधा आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. आपली बस लागली ते म्हणजे समोर. चला बसमध्ये बसू आणि आता पुढचं देवस्थान कोणतं आहे तिथे गेल्यानंतर डायरेक्ट भेटू आपण. चला तर मित्रांनो प्रतिशिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघतो ते म्हणजे नारायणपूरला. आणि नारायणपूरला जाण्यासाठी अजून भरपूर टाईम लागेल. तोपर्यंत एक झोप मारू कारण की जेवलोय भरपूर. ते झोप आहे आता मला, मी झोपतोय आता. तर मित्रांनो साईबाबांचं प्रतिशिर्डीला दर्शन केल्यानंतर आता आपण थांबलोय ते म्हणजे नारायणपूरचं दर्शन करण्यासाठी. आणि बघा आपली बस लागली, माझ्या रस्त्यावरच लागली. तर आता इकडनं फक्त
थोड्याच दूर अंतरावर नारायणपूरचं मंदिर आहे, तर तिथे जाऊन आपण देवाचं दर्शन करू. तर मित्रांनो, फायनली जेजुरीमध्ये पोहोचलोय आपण. जेजुरीच्या पायथ्याशीच आपली रूम आहे, तर आता तुम्हाला बाहेर जाऊन रूम दाखवतो. आणि जेजुरीला पोहोचलो ते म्हणजे आपण 7:30 पोहोचलोय. तर चला आता बाहेर दाखवतो काय चाललंय. आणि जेवण करण्यासाठी आम्ही नाही जेवण करत, आम्ही कॅटरर्सवालेच बोलवलेत, कारण की आपल्या घरातल्या बायकांना पण त्रास नको, इकडे आल्यावर मजा मस्ती करायला भेटेल, म्हणजे कामामध्ये त्यांचा टाइमपास होणार नाही. बरोबर नाही अर्षदा? आणि मित्रांनो, सगळे कंटाळलेत प्रवास करून, ते सगळे आराम करताना बसले. आणि या बाजूला आपले कॅटरर्सवाले काका जेवण करताना दिसता नाही ते का. फ्लावरची भाजी आहे बहुतेक आज. या बाजूला सगळं कापाकापीचं काम चालू आहे. चला आपण 200 राऊंड मारून येऊ, बाहेरचा नजारा कसा आहे रात्रीचा जेजुरीचा तो बघून येऊ. जेवण मस्तपैकी झालेलं आहे, तर आता जेवूया आणि झोपूया, कारण की उद्या आपल्याला सकाळी 4:30 वाजता उठायचं आहे.